बीड मध्ये नारायणगडावर मनोज जरांगेंचा पहिला वहिला दसरा मेळावा पार पडणार आहे। मनोज जरांगेंचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल, तर मराठा कार्यकर्ते हे नारायणगडावर जमण्यास आता सुरुवात झाली। मनोज जरांगे पाटील आज राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे, तर मनोज जरांगे पाटील हे विधानसभेसाठी उमेदवार देणार का याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष असेल आणि हीच भूमिका याच संदर्भातली घोषणा या मेळाव्यातून होण्याची शक्यता आहे। बातमी आपण पाहतोय बीड मधून। बीड मध्ये खरं तर आज दोन दसरा मेळावे हे पार पडणार आहेत। एकीकडे पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगडावरचा मेळावा, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावरचा मेळावा हा पार पडणार आहे। दृश्य आपण पाहतोय बीड मधील। नारायणगडावर मनोज जरांगे हे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तर आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून, या मेळाव्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची देखील शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील हे विधानसभेसाठी उमेदवार देणार का यावर खरं तर राजकारणाची अनेक राजकारणातील अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे। मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही आणि मराठा कधी जातीवाद करणार नाही। कोणाचे कोणाचे कोण आहे? आपला दसरा मेळावा पाहताय दाबातून सरकारने ड्रोन पाठवलाय जोरदार जाळ्या।